नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज, जनजनांची आवाज। मी विजय खवसे। बातमी आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मधून। फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही महिला सुरक्षित नाही। चक्क ग्राम पंचायत महिला सदस्याला भर ग्राम सभेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उपमुख्यमंत्री गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील मधील पटगोवारी या गावात घडला। रामटेक रामाच्या नावाने प्रसिद्ध आहे। रामराज्यातच महिलावर अन्याय अत्याचार होत आहे। याकडे गृहमंत्री फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम यांनी केली। विशेष म्हणजे ज्या महिलेचा भर सभेत अपमान झाला ती महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची असून आमदार आशिष जयसवाल यांच्या गटाची आहे। महिलेच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी आरोपी ग्रामपंचायत सदस्य गोकुल मेहुणे, तुलसीदास खंगारे, प्रतिभा मेहुणे, अनिता मेहुणे सर्व पटगवारी निवासी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट कलम 323 504 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र एका दलित महिलेचा भर सभेत एका इस्माने हात धरून अपमान केला असताना तसे तक्रारी दिले असताना सुद्धा विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही, याविषयी SDPO यांच्यासोबत WS न्यूजने फोनवर बात केलेली आहे। तो आम्ही फोन तुम्हाला शेवट ऐकून दाखवणार आहोत। प्राप्त माहिती अनुसार रामटेक तालुक्यातील पटगोवारी ग्रामपंचायत मधील दलित महिला सदस्य अंजिरा दिनेश भिमटे ही अनुसूचित जातीमधून निवडून आली। ग्रामपंचायतने पहिलीच ग्रामसभा बोलावण्यात आली। त्यामध्ये सचिव चंद्रशेखर बोरकर, सरपंच सुखदास शामराव मडावी, उपसरपंच तेजपाल सूर्यवंशी सह सदस्य उपस्थित होते। या सभेत काही मुद्द्यावर वाद झाला। आपण बघू शकता स्क्रीनवर ग्रामपंचायत मध्ये घडलेली घटना किती गोंधळ होताना दिसत आहे। एका दलित महिला सदस्याला भर सभेत मारहाण होत असेल तर या राज्यात काय महिला सुरक्षित आहे? या प्रकरणी पोलिसांनी तर गुन्हा दाखल केला, मात्र त्यावर फिर्यादी महिलेचे समाधान नसून आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलीस अधीक्षक यांना ती भेटून न्याय मागणार आहे। सौ भिमटे ही शिंदे यांच्या शिवसेनेची आहे। शिंदे साहेब, तुमच्याच महिला सुरक्षित नसेल तर मग सामान्य महिलेचे काय, असा प्रश्न लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम यांनी केला। आमदार आशिष जयसवाल यांच्या मतदारसंघातील हा प्रकार असून आमदार यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावे। आरोपी सदस्य गुंड प्रवृत्तीचा असून दबाव टाकत आहे, माझ्या जीवाला धोका असल्याचे अंजिरा भिमटे यांनी सांगितले। ऐकूया काय म्हणाली अंजिरा व इतर। माझं नाव अंजिरा दिनेश भिमटे आहे। मी ग्रामपंचायत पटगोरीचे सदस्य आहो, ग्रामपंचायत सदस्याचे आहो। ग्रामसभा 24 तारखेची ग्रामसभा निवडली होती, तर 10 टायमिंग 10 होता, परंतु आमच्या गावामध्ये डेट झाली होती म्हणून टायमिंग चेंज करण्यात आला। तर दुपारचे 3 वाजता मीटिंग तयार केली। मीटिंगमध्ये सर्व सरपंच, उपसरपंच, सचिव और गावातील नागरिक तसेच मेंबर वगैरे सर्व उपस्थित होते। उपस्थित असताना 3 वाजता ग्रामपंचायतची मीटिंग चालू झाली। चालू झाल्यावर त्या ग्रामपंचायतमध्ये विविध प्रकारचे कमिट्या निवडल्या जाते, पाणी पुरवठ्याचे, कृषी याचे त्याचे वगैरे विविध प्रकारचे निवडल्या जाते। त्याच्यामध्ये गोकुलजी मेहुणे हे उभे झाले आणि आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या यायचे नावं सुचवायला लागले। त्याचप्रमाणे मी त्यांना म्हटले की आपण ग्रामपंचायतचे सदस्य आहे, आपण ग्रामसभा उपस्थित केली आहे, तर हे फक्त अधिकार ग्रामपंचायतच्या लोकांना केल्या जाते, जे सॉरी ग्रामपंचायतच्या लोकांना नाही, गावातल्या नागरिकांना केल्या जाते। ते महिलांचे महिला सुचवतील आणि पुरुषांचे नाव पुरुष सुचवतील अशा पद्धतीने ते मीटिंग तयार झाली। तरीसुद्धा तो गोकुलजी मेहुणे उभा झाला आणि म्हणाला, नाही मी माझ्याच बायांचे नाव सुचवीन, आणि तो सुचवायला लागला। त्यावर मी म्हटलं, नाही हे आपण गलत करू राहिले, तुम्ही हे असं करा नको, गावातल्याच लोकांना करू द्या। तरीसुद्धा मानला नाही। मग त्याच्यानंतर एक कमिटी झाली, दुसरी कमिटी झाली, तिसऱ्या कमिटीमध्ये मग जो ग्रामपंचायतचा रूल असा आहे की जो ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहते मीटिंगमध्ये त्याचेच नाव सुचवले जाते, पण त्यानं
गैरकानूनी केला आणि जो घरी बसलाय अशा व्यक्तीचं नाव त्याने सुचवलं, सोनू खंगारे हिचं नाव सुचवलं. मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतली की म्हटलं हे गावात नाही आहे, हे मीटिंगमध्ये नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही याचे नाव का बरं सुचवलं. तर तसेच दुसऱ्या प्रतिभा मेहुने व तिच्या तिघ्याही बहिणी माझ्यावर उठले म्हणे तू चुप बस, खाली बस, तुला काय गरज आहे, सर्व तुम्हालाच पाहिजे का, असे तसे म्हणून शनी मी हे केलं. मी म्हटलं त्याला की जेव्हा गोकुल मेहुने उभा होता तेव्हा तुम्ही ना ते त्याला का बरं चुप बसवलं नाही, अशा पद्धतीनं आमचा थोडासा वाद झाला. तसे प्रतिभानं मला बोलले वर, मी म्हटलं गोकुलजी मेहुणे हा उभा होता तेव्हा तू ना का बरं नाही रागवलीस आणि त्याला का बरं खाली बस नाही म्हणली, तर तो म्हणे खाली बसलाय. मी म्हटलं माझ्याकडे व्हिडिओ आहे की हा चेंगड करू राहिला, चेंगड करू राहिला आणि सचिवाला उपसरपंचाला त्रास देऊ राहिला, तरी सुद्धा सचिव बी ना उपसरपंच बी सॉरी सरपंच बी त्यांना काही म्हणाले नाही, त्याच्या भोवताल सर्व लोक होते असं मी त्यांना म्हणालो. तसेच प्रतिभा आणि तिच्या तिघ्याही बहिणी मला मारायला धावल्या की तू अशी काहून म्हणत आहेस की तो उभा आहे ना फलाना आहे ना असा व्हिडिओ कोणता आहे तुझ्याकडे, अशा प्रकारे गंध्या प्रकारात ते माझ्यावर ऑब्झर्व करून शनी मला मारायला लागल्या, मारायला लागल्या. तसेच सरपंच उपसरपंच धावत आले व सोड म्हणाले, तरी ते काही ऐकले नाही. तुलसीदास कंगारे आला धावत आणि उपसरपंचा हात पकडला न सोल मायदारचोत बोले तेरी रांड आहे क्या बोले, अशी तशी गंध्या शब्द त्याला बोलू लागले व त्याला हटवले. आणि मग माझा हा डावा हात तुलसीदास कंगारेनं पकडला आणि डायरेक्ट म्हणाला सोल मादरचोत को मारने दो, मारने दो साली को मारे देड़ के इनको ही होना क्या, सब सेठी और इनको ही सीट होना क्या, हमको कुछ भी नहीं होना का, असा तसा शिव्या घरी देऊन शनी मला जाती वेद शिव्या देऊन शनी व मला हात धरू शनी मला तिकडं दूर वरी मला खेचत नेलं आणि मला मग खूप मारायला लागले. तसेच गोकुलजी मेवणे यांनी आपल्या बायकोला उठवले आणि म्हणाले मार तिला सालीला, मायरीनला जास्त मस्त गई व मगरा गई ये, इसको मारो, मीटिंग में भी मेरे को कौन सा ठहराव लेने नहीं देती और ऐसा वैसा असा तसा मला शिवीगारी करून शनी आणि 10 वेळा मला माझ्या शिक्षणाचा माझ्या घराचा उल्लेख करून माझ्या घराच्या परिस्थितीचा छेड करून शनी मला शिवीगारी देऊ राहिला आणि 10 वेळा नुसता मायरीन धेडके करू राहिला तो मला आणि मला मारले. त्यांना आपल्या बायकोला लावलं आणि मला ती त्याच्या घरवालीनं 2 थापड माझ्या गालावर मारले आणि त्यानं बी माझा हात पकडून हे करायला लागले मला. तसेच मी म्हणत आहे की मला न्याय मिळावा आणि त्याला अंदर अटक करावा, त्याला तुलसीदास कंगाराला व त्याची बहीण ते प्रतिभा मेहुणे तसेच बाकीच्या इतर बाया आहेत त्यांना सुद्धा अटक करावा व त्यांना सबक द्यावा की माझ्यासोबत आज मी मेंबर आहो, आज तुम्ही ना मेंबराचाच मान नाही केला, मेंबराचीच इज्जत नाही केला, तर का तुम्ही गाव नागरिकाची इज्जत कराल. बाकी आणखी आहे माझ्या समाजामध्ये नॉर्मल लोक आहेत हो. तसंच गोकुलची मेवणे हा याच्या आधी 2003-04 याच्यामध्ये त्यानं मर्डर केलं आहे, त्याच्या पुरा कुटुंब सेंटर जेल भोगून आहे. तसंच मला धोका आहे माझ्या जीवाला व माझ्या पुऱ्या फॅमिलीला. तसंच मला असं वाटते की माझ्याकडनं जो भयानं देईन त्यांना सुद्धा धोका आहे, म्हणून तुम्ही काहीतरी कारवाई करा कारण की त्यांना आधीच मर्डर करून. मी नागपूर जिल्हा रामटेक तहसील गाव पडगवारी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहो. तिथं 24 तारखेला मारहाण झाली आणि त्या मारहाणामध्ये ते अंजिरा दिनेश भीमटे ज्याच्यासोबत 5-6 बायानं मारहाण केली आणि वरतून गोकुल वेवणे आणि तुलसीदास खंगारे यांना जातीवादवर त्याला शिवागारी केल्या और खूप जोरानं मतलब शिवागारी करत होते जातीवादीवरचे मायऱ्या धडके असे बोलणं चांगलं शोभा नाही वाटलं. आणि मला मग मी विचारमध्ये गेलो, विषयामध्ये जातांनी याला सर्वेला सोडवलं तर तुलसीदास खंगारा मला शिवा देऊन बाजूला केलं तर हिचा हात धरून अंजिराचं हात धरलं ना म्हणाला तो का बा तू आता यायले मार त्याच्या सोबतच्या बायाले मार सालीले म्हणे ह्या मायरीनले म्हणे आता इले आपण बघून घेऊन ना चांगली फलकवा म्हणे. तर ह्या गोकुल बेवणेनं बी आपल्या मिसेसला म्हणलं मार तू बी म्हणे आज हिच्यावाला पूर्ण उतरू नये देवाच्या म्हणे भूत म्हणे खूप झगडा करते म्हणे आपल्यासोबत असं तसं दुनियाभराच्या वाईट प्रणाम बोला लागला. याच्यासोबत तिच्यासोबत अन्याय झाला आहे याच्यासाठी न्याय मिळला पाहिजे हे आमची विनंती आहे. माझे नाव राजेश वहाने आहे. मी पडवारी गावच्या रहिवासी आहे व दिनांक 24/5/2023
ग्राम पंचायत पटगवारी येथे ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये मी उपस्थित होते। त्या ग्रामसभेमध्ये अंजिरा भिमटे यांच्या सोबत जी मारहाण झाली त्या मारहाणमध्ये मी पण होतो, मी पण पाहिलं आहे ते। याने चार पाच बाया मिळून तिचा हात पकडला व तिला मारलं। त्यानंतर रोशन एन तेजपाल सूर्यवंशी उपसरपंच हे पण धावले, गावातील काही लोक होते। एका एससीच्या महिलेवर असा अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी आपण लोकाधिकार परिषदेचा मी अध्यक्ष आहे किशोर गेडाम। माझ्याकडे एक पटगोवारी रामटेक तालुक्यातील एक तक्रार आलेली आहे। माझ्याकडे ही तक्रार यायला नको, कारण की ह्या ज्या ही जी तक्रार आली, ज्यांनी हे तक्रार केली, अंजिरा दिनेश भिमटे ह्या पटगोवारी ग्रामपंचायताच्या ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ह्या बाळासाहेबाची जे शिवसेना म्हणतात एकनाथ शिंदे साहेब ह्या त्यांच्या पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत। आता सरकार ज्यांची आहे त्यांच्याच ग्रामपंचायतच्या सदस्यांना लोकप्रतिनिधींना जर न्याय मिळत नसेल, तिथे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, त्या ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांना मारहाण होत असेल, तर सर्वसामान्याचं काय। म्हणून सर्वसामान्याच्या सर्वसामान्य जे लोक आहेत, एवढंच नाही हे बाळासाहेबाच्या शिवसेनेचे हे बाळासाहेबाच्या शिवसेनेचे हे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे हे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यावर अन्याय अत्याचार होते, मारहाण होते। आणि या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार मारझोड हे काय प्रकार सुरू आहे। रात्रने दिवस धरणे मोर्चे आंदोलन आणि राज्याच्या गृहमंत्र्याच्या विरोधात राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात हे सतत लोक बोलत चालले काय सुरू आहे। हे राज्य सरकार सर्वसामान्याचे जेव्हा सरकार म्हणतात तर सर्वसामान्य लोकांवर अत्याचार होत आहे, तर याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आपल्या कमीत कमी आपल्या पक्षाच्या लोकांचं तरी रक्षण करायला पाहिजे। तुमच्या पक्षामार्फत तुम्ही काय आता पुढे निवेदन देणार आहेत? मी लोकाधिकार परिषदेच्या माध्यमाने आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहो आणि ही जी महिला आहे अंजिरा दिनेश भिमटे ह्या अनुसूचित जातीच्या महिला आहेत आणि मारझोड करणारे अन्याय अत्याचार करणारे जे लोक आहेत हे जातीवादी लोक दिसतात। तर यांनी इथे म्हणजे FIR नंबर 302 दिला, FIR क्रमांक 302 टाकला, पण 354 लावायची हिंमत रामटेकच्या पोलिसनं केली नाही। अरे महिलेला मारहाण झालेली आहे, तिचा हात पकडला, म्हणजे नुसत्या ते महिला आहे तर ते स्वतः जास्त बोलू शकत नसेल, नुसतं हात धरला मारहाणीमध्ये नुसतं काय हातच धरल्या जाते का? तर 354 लावायलाच पाहिजे, त्या ठिकाणी 354 लावायला पाहिजे, ॲट्रॉसिटी लावायला पाहिजे आणि चांगली चौकशी लावायला पाहिजे, 506 लावायला पाहिजे। या गुन्ह्याअंतर्गत ते सगळे आरोपी अटक झाले पाहिजे, सगळ्यांना अटक झाली पाहिजे। ॲट्रॉसिटी लावलं आहे ना त्यांच्यावर? ॲट्रॉसिटी लावली ॲट्रॉसिटी हे काय लावली म्हणजे लागत नाही। ॲट्रॉसिटीला ते घेतील चौकशीसाठी वेळ। चौकशीमध्ये पोलीस अगर जर का पोलिसांनी घोड केला तर ॲट्रॉसिटी लागणार नाही। म्हणून माझं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी लागलीच पाहिजे, ॲट्रॉसिटी लागलीच पाहिजे। अगर जातीवादी लोकांनी त्या मुलीला त्यांनी मारहाण केलेली आहे तर 354 तर कॉमन आहे। 354 त्यांनी 15 दिवसाचा रिमांड घेतला पाहिजे। 376 पेक्षा 354 हे मोठी कलम आहे।
मोठी कलम आहे, त्याच्यामध्ये 15 दिवसाचा PCR घेतला पाहिजे, चांगलं ठोकलं पाहिजे त्यांना कुठे हात लावला म्हणून, ह्या सगळ्या भानगडी 354 आहेत. आणि ॲट्रॉसिटीमध्ये त्यां जे स्पॉट जे पंचनामा असते 1, 2, 3 बयान असतात, यामध्ये पोलीस घोळ करते आणि ॲट्रॉसिटी मग लागत नाही. परंतु मी त्यांना रामटेक पोलिसांना सुचवितो की या केसमध्ये त्यांनी लवकरात लवकर चौकशी करावी आणि ॲट्रॉसिटी दाखल करावी. काय प्रकार घडला तुम्ही खुद्द तक्रार करते यांच्याकडून ऐकली आहे. या संदर्भात SDPO असित कांबळे यांच्यासोबत फोनवरून माहिती घेतली असता काय म्हणाले तेही ऐका. हॅलो. हा हॅलो. हा सर नमस्कार. नमस्कार. हा मी नागपूरवरून पत्रकार विजय खोश बोलतो सर. हा बोला. एक तर आमच्याकडे एक प्रकरण आले आहे, ते एक पटगुवारी ग्रामपंचायतच्या ज्या सदस्य आहे अंजिरा दिनेश घिमटे यांच्या संदर्भातला आहे. आपला पोलिसांनी चांगलं काम केलं कारण गुन्हे वगैरे दाखल वगैरे करून घेतलेले आहे सगळे व्यवस्थित, पण त्याच्यामध्ये एक गुन्हा दाखल करायला विसरले पोलीस आपले, कारण तिचा विनयभंग झालेला आहे तिथे हात पकडणे वगैरे तिच्यासोबत. लेडीनं लेडीचा हात पकडला, विनयभंग होतो. लेडीजनं नाही पकडला ना, त्या आरोपीनं पकडलाय म्हणते ना. त्याचा तक्रारी अर्ज बघा तुम्ही, तक्रारी अर्ज पाठवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तिनं म्हणते की बरोबर बाईनं पकडलेला आहे. अच्छा अच्छा. नाही बाईनं पकडला तर मग होणारच नाही. नाही होणार. बरोबर बरोबर. नंतर ऍड करायचा प्रयत्न करत असतील. बरोबर बरोबर. सर मग यामध्ये आरोपी वगैरे अटक झाले आहेत का? नाही नाही अद्याप तर नाही. नाही नाही. आता आमच्याकडे एक व्हिडिओ फुटेज मिळालेला आहे, त्या फुटेज मध्ये तर हे दोघं सुद्धा बाजूला थांबलेले दिसतात. ज्यांची नावं ह्याने घेतलेले आहेत ते दोघं सुद्धा बाजूला थांबलेले दिसतात. बाया बायांमध्येच भांडण होताना दिसते, परंतु ते साधे ते NC टाईपचं भांडण आहे, म्हणजे साधे 323 टाईपचं. नाही गोकुल बेहुने या माणसाला साईडला थांबलेला आहे, साईडला थांबलेला आहे. आणि तो पुरुष पण तो तुलसीदास के काय तो पण तिच्या त्यांच्यापासून भरपूर दूर थांबलेला आहे. त्यामुळे मग ह्यांनी त्याचा हात तर पकडायचे, मारहाण करायचे हा तर प्रश्नच येत नाही त्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये तसं काही दिसत नाही. बरोबर. मग याच्यामध्ये आपला ॲट्रॉसिटी ऍक्ट वगैरे गुन्हा दाखल झालाय. परंतु ते ॲट्रॉसिटी मध्ये फक्त कलम 323 3A 3 2 5 असे आहेत. त्याच्यामध्ये शिक्षा 7 वर्षापेक्षा खालीच आहे. नाही एकामध्ये आहे ना 10 वर्षाची शिक्षा. हे 3-2 VA 3-2-5 लागलंच नाही ना. 3-2-5 कधी लागते? 3-2-5 नाही, 3-2 VA लागलेला आहे. 3-2-5 A आहे. 3-2-5 A मध्ये 7 वर्षापेक्षा म्हणजे डिपेंड तो कुठला क्राईम आहे. 323 प्रमाणे शिक्षा आहे त्याच्यात. नाही ह्या 3-2-5 मध्ये किती आहे? 3-2-VA जो कलम 3-2-5 A जे आहे त्याला बेसिस तिथं काय म्हटलेलं आहे ॲट्रॉसिटी ऍक्ट मध्ये की ह्याला IPC कलमामध्ये जेवढी शिक्षा असेल तेवढी, म्हणजे उदाहरणार्थ आता 323 आणि 506 हे कलम लागलेले आहेत बरोबर. तर 323 आणि 506 लागल्यामुळे 3-2-5 A 3-2-5 A 504 लावलेला आहे सर याच्यामध्ये. 506 नाही, 323 504 आहे बघा. अच्छा मग 506 नाही म्हटलं तर मग तो तर प्रश्न येतात. 323 मुळे 3-2-5 A लागला, 3-2-VA बरोबर. तर त्या कलमात असं म्हणलेलं आहे की जेवढी 323 शिक्षा असेल तेवढी शिक्षा ह्या 3-2-5 A साठी असेल. मग 323 जे आहे ते NC आहे, NC टाईप, त्याच्यामध्ये 2 वर्षाच्या खाली शिक्षा आहे. त्याच्यामुळे मग 3-2-VA ला सुद्धा 2 वर्षाच्या खाली शिक्षा होते. बरोबर. त्यानंतर 3-1 RS जे आहे, 3-1 RS मध्ये सुद्धा 5 वर्षाच्या खाली शिक्षा आहे. त्यामुळे कुठलेच याच्यातलं कलम अटक करण्यासाठी बंधनकारक नाही. आणि व्हिडिओमध्ये जे दिसतंय आम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा असं कुणीच असा हात तिचा म्हणजे पुरुषाने धरल्याचं दिसत नाही, पुरुषाने मारल्याचं काही दिसत नाही. ते तिच्या एकदम म्हणजे जवळ पण थांबलेलं नाही, थोडस दूरच थांबलेलं आहे ते. व्हिडिओमध्ये तिथे ग्रामसभेमध्ये हे दिसते ना खूप लोकांची. हा लोक दिसत आहेत तिथे, लोक पण. हा म्हणजे नेमकी तिथं वाद निर्माण झाल्यावर आता हे त्या व्हिडिओवरून प्रूव्ह होते सर. वाद आहे ना, मग वाद आता NC मॅटर आहे ना, तो नॉर्मल वाद आहे. हातबुक्याची हे पण आहे त्यांच्या बायांमध्ये मारपीट. ऍक्च्युली हा गोकुल बेहुने नावाचा हा थोडासा क्राईम पद्धतीचा व्यक्ती आहे म्हणते. जुने होते म्हणतात त्याच्यावर गुन्हे, परंतु आता ह्या वेळेस तो साईडला थांबलेला आहे त्याच्या. आणि हे म्हणते की त्याने फक्त प्रोत्साहन दिलं, मारण्यास प्रोत्साहन दिलं एवढंच म्हणते. ह्यानं स्वतः पण मारलेलं नाही, ह्यानं स्वतः शिवीगाळ केलेला नाही, हात धरलेला नाही, मग याला कोणत्या बेसिसवर पकडायचं आम्ही?
त्याचा काही रोल आहे त्याच्यात, फक्त त्यानं मार बाबा असं म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं असं त्याचा रोल आहे. इन्साइटमेंट ज्याला म्हणू आपण, त्याने मारण्यास प्रवृत्त त्यानं केलं. हा असं इन्साइट केलं असं एवढीच तक्रार आहे यांची. मग एवढ्या बेसिसवर हे काय अटकेसारखं नाही ना प्रोव्हिजन? नाही ते बरोबर आहे, तुम्ही म्हणा केलं ते तुमचे कायदेशीररित्या तुम्ही केलेलं. मी तेच म्हणलं त्यांना की त्यांना सुद्धा जर काय डाऊट वाटत असेल त्यांना एखादा त्यांचा लिगल एक्सपर्ट कुणी पण कायदे तज्ञ पाठवा म्हणावं, मी त्यांना समजावून देतो. जर ह्यांना समजत नसेल तर काय बोलतो, कोणता एक ऍडव्होकेट घेऊन या म्हणावं, मी सांगतो त्यांना काय ते. नाही पण आता ते एक तिचं म्हणणं का आता तिने ठीक आहे लिहून दिलं नसेल, पण ते आता मला सांगितलंय त्यांनी का त्या व्यक्तीनं माझ्यासोबत असे असे प्रकार हे केले. खोटं बोलायला लागले ते आता सर आमच्याकडे, त्याच तिथंच बयान आहे, तिथेच हे आहे ना ते. आता म्हणजे घटना झाल्याच्या नंतर दाखल झाल्याच्या नंतर जर एवढं खोटं बोलू शकते तर त्याच्या अगोदर पण खोटं बोलायची शक्यताच आहे मग तसं. नाही खोटं फिर्यादीला आपल्याला खोटं म्हणता नाही येणार सर, कसं आहे म्हणता नाही येत ना, परंतु ती जे व्हिडिओमध्ये जे दिसते मी त्याच्या आधारावर बोलतो. आपलं काम काय जेवढं फिर्यादी सांगतील त्यानुसार आपण त्यानुसार आम्ही दाखल करतो केली दाखल. खोटं आपण नाही म्हणू शकत ना, खोटं मग आता कोर्टमध्ये ठरवतील खोटं काय आहे खरं काय तर. बरोबर आहे ते मला समजतंय, ते तुम्ही सांगायची पण गरज नाही. ती अगोदर काय सांगत होती, तिनं तक्रार लिहून दिलेली आहे ना मला, त्याच्यामध्ये काय म्हणते बायाने हात पकडला, आता सांगायला लागले गड्यानं हात पकडला, म्हणजे काहीतर दोन्हीपैकी एक खोटं बोलायला लागले ना. आणि व्हिडिओमध्ये तर दिसत नाही, गड्यानं हात धरलेला तर काय त्याच्यात दिसत नाही, तिनं तक्रार पण दिलेली नाही. ठीक आहे ठीक आहे, तुमच्या तुम्ही तक्रारीवरून ते एफआयआर वगैरे केलेली आहे, अटक करण्याचे जे प्रयोजन आहे ते आता कायदेशीररित्याच होते. अटकेसारखेसाठी सात कमीत कमी सात वर्षाची शिक्षा असेल तर ते तुम्हालाही माहित आहे ना. बरोबर आहे बरोबर, सात वर्षाच्या वरील शिक्षेतच अटक आहे. हा त्याच्या आत पण करू शकतो असं काय नाही, त्याच्यापेक्षा कमी असली तरी करू शकतो, परंतु त्याच्यासाठी काहीतरी सबळ हे पाहिजे ना. कारण कशासाठी अटक करताय, आरोपी तुम्हाला तपासात सहकार्य करत नाही का असं? नाही ठीक आहे म्हणा बरोबर आहे, नाही तसं तुमचा विषय काही यांचं हे नाही आहे. तुमच्याबद्दल सगळं पोलिसांनी चांगलंच काम केलं ते सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं, पोलिसाच्या बद्दल काही त्यांच्या भावना हे नाही. फक्त ते एक 300 जे विनयभंगाचं वगैरे ते झालं नाही म्हणे त्यांची तक्रार तुम्हाला पाठवतो. आणि नंतर काय काय होते मग, अशा प्रवृत्ती जे लोक राहते त्यांना सर यांच्या मग आणखी हिंमता वाढते गावामध्ये. मग माझा एवढं कन्क्लुजन काढताय की त्यांना हात धरला होता, आहे का काय पुरावा यांच्याकडे? पुरावा सोडा, यांनी तक्रार पण दिली नव्हती, तक्रार दिली असती तर लगेच दाखल केलं असतं त्याच वेळेला आम्ही. नाही बरोबर आहे, तेव्हा त्याचं जर ते लिहिलं असतं तर तेव्हाही झालं असतं, जर पहिल्या वेळेस जर तसं लिहिलं असतं तर मग. नाही माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढा का, अशा पद्धतीचे जे लोक राहतात गावामध्ये तर यांच्यावर पुढे तरी आपला आळा बसला पाहिजे, जेणेकरून गुन्हा करायला पाहिजे तरच आळा बसेल ना. हो नाही बरोबर आहे ना, कारण गावामध्ये मग असे लोक कसं आहे गावामधलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात हे लोक. यावर म्हणून तर मग गुन्हा दाखल तर झालाच ना. ठीक आहे सर, ठीक आहे ओके. ही होती आजची विशेष बातमी. आम्ही बातमी लपवत नाही दाखवतो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या क्षेत्रात अशा अन्याय होत असेल तर नक्की कळवा, स्क्रीनवर नंबर दिला आहे. फक्त खोटी तक्रार नसावी तरच माहिती द्याल. धन्यवाद.